21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये योगाला फार महत्त्व दिले जाते. योग म्हणजे जोडणे. शरीर, मन, बुद्धी यांना एकत्रित जोडणारे शस्त्र म्हणजेच योग. भारतातच हे अत्यंत प्राचीन शस्त्र आता ग्लोबल झाले आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच योगाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळेच आता जागतिक स्तरावर योग दिन साजरा होत आहे. 2015 पासून 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा होऊ लागला. त्यानंतर सातत्याने साजरा होणाऱ्या योग दिनाचे यंदा 7वे वर्ष आहे. याच अनुषंगाने भारतीय संस्कृती जपत तसेच योगामुळे होणारे फायदे, तणावमुक्त जीवनासाठी योगाचा आपल्या जीवनात समावेश करत माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी आपल्या घरून कुटुंबासोबत सगळ्यांना घेऊन योग वर्ग आयोजित केला व प्राणायाम, हातापायांचे व्यायाम योगासने केली व योगांचे महत्त्व पटवून दिले.